आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा, नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील. पातीला मूठ माती देऊन भागाचा विकास केला पाहिजे. काही चुका सुधारून घेण्याचा प्रयत्न केला जाईल. कोणत्याही आमिषाला बळी न पडता प्रकाश हुकेरी यांना निर्भयपणे मतदान करून विजयी करावं, असं प्रतिपादन माजी मंत्री व कर्नाटक प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष वीरकुमार पाटील यांनी केलं आहे. निपाणी तालुक्यातील कोगनूळ येथे प्रकाश हुकेरी यांच्या प्रचारार्थ आयोजित गावसभेमध्ये अध्यक्षपदावरून ते बोलत होते. यावेळी माजी आमदार काकासाहेब पाटील, हाल शुगरचे चेअरमन प्राध्यापक सुभाष जोशी, चिकोडी काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे आदी मान्यवरांची उपस्थिती होती. प्रारंभी ग्रामपंचायत उपाध्यक्ष दगडू नाईक यांनी स्वागत केलं, तर माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील यांनी प्रास्ताविक केलं.